बदलापूर येथे काही दिवसापूर्वी लहानशा चिमुट्या मुलींवर 3 वर्षाच्या आणि 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना दाबण्यासाठी 4 दिवस प्रयत्न झालेत या सरकारच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून प्रयत्न झाला की कोणत्या पद्धतीनं हा जो अत्याचार झाला याच्याबद्दल तक्रार झाली नाही पाहिजे, ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला आणि तरी पण ही बाब 4 दिवसांचा जनतेसमोर आली। हे चार दिवस या पद्धतीनं ही बाब दाबल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की ज्या शाळेमध्ये या मुलींवर अत्याचार झाला ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा होती आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा असल्यामुळे ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे आणि म्हणून ही बाब त्या निमित्तानं या अत्याचाराची 4 दिवस दाबण्यात आली। पण जेव्हा ही बाब थोडी जनतेसमोर आल्यानंतर जनता पोलीस स्टेशन मध्ये गेली, त्या पीडित ती मुलगी होती 3 वर्षाची 4 वर्षाची, तिचे आई वडील आणि नातेवाईक पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, 3.5-4 वर्षाची आमची मुलगी आहे आणि या पद्धतीनं अत्याचार झाल्यानंतर सुद्धा पोलीस कंप्लेंट दाखल करत नाही। 13 तास सरकारच्या दबावामुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे 13 तास हा मुलींवर अत्याचार होऊन सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही।